या बसेसमध्ये सुलभ शौचालय तयार करण्यात येणार आहे. एकंदरीत या उपक्रमामुळे नागपूरमध्ये सुलभ शौचालयाची संख्या वाढणार आहे. नागपूर शहराचा विकास आणि विस्तार वेगाने होतोय, मात्र त्या तुलनेत येथे सुलभ शौचालयाची संख्या फार कमी आहे. एकीकडे देशभरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता गृहांची निर्मिती केली जाते, तर दुसरीकडे अभिनव प्रयोगाच्या माध्यमातून या अभियानाला चालना दिली जाते. लोकसंख्येच्या तुलनेत शहरात सार्वजनिक स्वच्छता गृह आणि महिलांसाठीच्या सुलभ शौचालयाची संख्या सुद्धा कमी आहे. म्हणून नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने बंगाल झालेल्या स्टार बसेसचा उपयोग सुलभ शौचालय तयार करण्याचा निर्णय घेतलाय. त्या सर्व भंगार बसेस सुधरवून त्यांना CNG मध्ये कन्वर्ट करून आणि त्या कन्वर्ट करून बायोबस टॉयलेट एक नवीन संकल्पना आम्ही आणतो आहे. आणि त्या चौकाचौकामध्ये जिथे महिलांची वर्दळ राहील तिथे त्या बसेस उभ्या राहील आणि त्या बसेस उभ्या राहील. महिलांची जी अडचण आहे प्रसाधनगृहाची ती आम्ही दूर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आहे. त्याच्यामध्ये सॅनिटरी पॅडची वेंडिंग मशीन आणि चेंजिंग रूमसुद्धा राहील आणि अशा 30 बसेस आम्ही तयार करणार आहे. ह्यापर्यंत ह्या बसेस तयार होईल. मॉडल आमचं एक तयार होते आहे, ते मॉडल आम्ही चालवणार आहे. त्यानंतर 30 बसेस आणि जशी जशी डिमांड वाढेल किंवा जशी जशी त्याची मागणी वाढेल आम्ही तसं तसं वाढवणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.